निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टी ही कोणाच्या मालकीची पार्टी नाही आहे. ही कोणा परिवाराच्या मालकीची पार्टी नाही आहे, कोणा घराण्याच्या मालकीची पार्टी नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्याच्या मालकीची पार्टी आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेता, त्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मालक बनता. आणि म्हणून आता माझ्या समोर जे बसलेले आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमचे मालक आहेत. आणि म्हणून सर्व मालकांना या ठिकाणी मी मनपूर्वक नमस्कार करतो. आज खरं तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कल्याणरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. गेल्या 4-5 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळी मंडळी जी त्या त्या स्तरावर समाजामध्ये काम करत होती, सहकाराचं क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रामध्ये लोकांकरता व्यवस्था उभ्या करून आणि त्या ठिकाणी समाजामध्ये काम करणारी अशी सर्व मंडळी हळूहळू आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जोडली. तशी चांगली माणसं दिसली की ती आम्ही जोडण्याचा प्रयत्नच करतो आणि एक चांगली मोठ या ठिकाणी बांधली. आणि आता या सगळ्या मोठीमध्ये एका व्यक्तीची कमतरता होती, ते म्हणजे कल्याणराव काळे. आता ते देखील या ठिकाणी जुडले. त्यामुळे खरं मला सांगा, आता या मंचावर जे लोक बसले आहेत हे सगळे लोक एका बाजूला असताना दुसरा माणूस निवडून तरी येऊ शकतो का? काही कारण तरी आहे का? आता ही निवडणूक हा मंच इतका पॉवरफुल आहे की आता या ठिकाणी रणजित सिंग नाईक निंबाळकर साहेब, तुमची निवडणूक जी आहे ती आता या मंचाने खांद्यावर घेतल्यानंतर तुम्ही फक्त दिल्लीचं तिकीट काढून ठेवा, आता तुम्हाला परत येण्याची आवश्यकता पडणार नाही. खरं तर बंधू भगिनींनो, कल्याणराव असं म्हणाले की खूप त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अहो या ठिकाणी आम्ही देखील सरकारमध्ये आहोत. आणि मग अशी रणजित सिंग दादांनी सांगितलं, सरकार चालवत असताना आमच्याकडे शेतकऱ्यांची समस्या घेऊन, कारखान्याची समस्या घेऊन कोणी आलं आम्ही त्याला कधी हे विचारलं नाही तो कुठल्या पक्षाचा. आज जर केवळ एवढा निकष असेल की ज्याला आम्ही मदत केली त्यांनी आमच्यासोबत आलंच पाहिजे, जसा दबाव कल्याणरावांवर टाकण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अर्धी काँग्रेस आणि अर्धी राष्ट्रवादी रिकामी करावी लागेल, एवढं त्यांना आम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर मदत केली. कारण आम्ही मदत करत असताना नेहमी हे बघितलं की मदत कारखान्याला नाही आहे, ती शेतकऱ्याला मदत आहे. एक कारखाना जिवंत राहिला तर शेतकरी जिवंत राहतो, एक कारखाना जिवंत राहिला तर शेतकऱ्याच्या उसाला दाम मिळतो, त्या ठिकाणी काम मिळतं. आणि म्हणून कधीही अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर न करता, खरं तर मी लाभार्थ्यांची यादी जर जाहीर केली तर अनेक लोकांना आश्चर्य वाटेल, असे शीर्षस्थ नेते देखील या सरकारच्या पॉलिसीजचे लाभार्थी आहेत. आणि म्हणून कल्याणराव तुम्ही काळजी करू नका आणि कोणाच्या दबावात तर येऊच नका. दबाव टाकणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत, आता त्यांचा दबाव नाही चालणार. आणि त्यांनी समजून घ्यावं, दबाव तंत्रावर खूप वर्ष तुम्ही चालवलं पण रावण राज हे नेहमी चालत नाही, शेवटी एक दिवस राम राज्य येतच. किती मोठा रावण असला तरी देखील त्याला पराभूत व्हावं लागतं. तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्ही तर या ठिकाणी या लोकशाहीचे भाग आहात. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आता दबाव तंत्र वगैरे काही नाही. कल्याणराव तुमच्या पाठीशी आता आम्ही उभे आहोत, बघू कोणाचा दबाव चालतो. कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा, रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती होते ते मी तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं कल्याणरावनी सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल,
एक विकासाचं राजकारण. रणजितदादा आमच्या सोबत आले, रणजितदादा मोहिते पाटील, राजकीय मागणी नाही. या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणाची मागणी केली. रणजित सिंग नाईक निंबाळकर सोबत आले, त्यांनी नीरा देवधरची मागणी केली. या ठिकाणी आज कल्याणराव सोबत आले, तर त्यांनी उजव्या कालव्याला पाणी द्या ही मागणी केली. बंधू भगिनींनो, मला आनंद वाटतो की या की कोणी व्यक्तिगत मागणी करून येत नाहीये. माझ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे, माझ्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, ही भावना घेऊन हे लोक या ठिकाणी येत आहेत. आणि ज्यावेळेस लोक स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचा स्वार्थ घेऊन येतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जनतेचं कल्याण करू शकतो. आज आपण बघा, ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आलो, लोक म्हणाले यांना काय समजतं, साखर कारखानदारीचं यांना काय माहिती आहे, मोदींना काय समजतं. पण आज उसाच्या संदर्भात, FRP च्या संदर्भात, साखर कारखानदारीच्या संदर्भात जेवढे निर्णय हे मोदी साहेबांच्या सरकारनं घेतले, जेवढ्या सवलती मोदी साहेबांच्या सरकारनं घेतल्या, ज्यावेळेस जाणते राजे मंत्री होते तेव्हा देखील हे निर्णय होऊ शकले नाहीत, हे देखील या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. आज साखरेला मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा मिनिमम परचेस प्राइस, सेलिंग प्राइस ही ह्या देशामध्ये कायदा तर 50 वर्षाचा होता, पण आमच्या शेतकऱ्यांना FRP मिळाला पाहिजे याकरता या कायद्याचा अवलंब केला पाहिजे, हा विचार यापूर्वी कधी आला नाही, मोदी साहेबांच्या मनात आला. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी 29 रुपये, आणि आता 31 रुपये ही मिनिमम सेलिंग प्राइस या ठिकाणी केली. कारखाने अडचणीत आले तर सॉफ्ट लोनची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आज देखील 8 प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती या मोदी साहेबांच्या सरकारमध्ये साखर कारखानदारी करता मिळाल्या. आणि मला खरोखर आनंद आहे, आम्ही राज्य बँक असेल, राज्य सरकार असेल, आवश्यकता पडली तर 2000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं, आणि या ठिकाणी कारखाने जिवंत राहिले पाहिजे हा प्रयत्न या माध्यमातून केला. एकीकडे कारखाने जिवंत ठेवले, आणि मी सुभाष बापूंचं अभिनंदन करतो की दुसरीकडे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे, गेल्या 4 वर्षामध्ये FRP करता कुठलंही आंदोलन न होता या ठिकाणी 99% FRP ही शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवली. बंधू भगिनींनो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे हे दावा करतात की कारखानदारी आमच्यामुळेच चालते, त्यांच्या काळातही जे निर्णय झाले नाहीत ते निर्णय या ठिकाणी आम्ही केले. सिंचनाचं देखील तेच आहे. आज आपण सांगा, या भागातल्या जेवढ्या योजना होत्या साताऱ्याच्या, सोलापूरच्या, मग या ठिकाणी टेंभू ताकारी म्हैसाळ असेल, जे कडापूर असेल, त्या ठिकाणी उरमोडी असेल, या सगळ्या योजना 15 वर्ष या ठिकाणी बंद होत्या. मला आठवतं विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी बोलायचे पण त्याला एक नवा पैसा मिळायचा नाही. आज त्या सगळ्या योजनांना माननीय मोदीजी, गडकरीजी आणि राज्य सरकारने मिळून केवळ मान्यताच दिली नाही, त्याला पूर्ण निधी दिला. आणि आज इतक्या वेगानं काम चाललंय की अगदी सांगोल्याच्या शेवटच्या भागापर्यंत हे पाणी आम्ही पोहोचवणार आहोत. सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ होता त्या त्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि या ठिकाणी मी निश्चितपणे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना सांगू इच्छितो, आपण देखील जो मुद्दा मांडलेला आहे, खऱ्या अर्थानं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे. त्यामुळे सिंचनाच्या संदर्भात, मग त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण असो, नीरा देवधरचे कालवे करणं असो, आपलं पळवलेलं पाणी असो, आम्ही पळवापळवी करत नाही, आपल्याच राज्यात भांडणं लावत नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून पाण्याचा महत्तम उपयोग करण्याकरता टेंभूमध्ये 50,000 हेक्टर ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून पाईप पद्धतीनं या राज्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा या सरकारनं या ठिकाणी केला, आणि त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं. एवढंच नाही तर जे उपसा सिंचन योजना आहेत, या उपसा सिंचन योजनांमध्ये आता शेतकऱ्याला केवळ 19% पैसे भरावे लागतात, 81% पैसा हा त्या ठिकाणी आपण सरकारच्या वेगवेगळ्या वतीनं भरतो, हा निर्णय देखील या ठिकाणी आपल्या सरकारनं घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी सातत्याने उभं राहणारं सरकार आहे. आता इथेनॉलच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले, साखर कारखाने चालवायचे असतील
तर कोजेन असेल, इथेनॉल असेल, हे सगळे योग्य प्रकारे चालले पाहिजे, त्याचेही निर्णय आपण घेतले आणि येत्या काळामध्ये या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात इथेनॉलच्या संदर्भात आम्ही मदत देखील करायचं जाहीर केलं, ज्यातनं ही कारखानदारी चालेल आणि आमचा उसाचा शेतकरी जो आहे तो शेतकरी देखील या ठिकाणी समृद्ध होईल. आज जो सगळा दुष्काळी पट्टा आहे, या दुष्काळी पट्ट्यामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झाली की ज्या भागामध्ये अक्षरशः माळरान होतं, आज त्या भागामध्ये देखील डाळिंब लावले जात आहेत, आज त्या भागामध्ये ऍपल बेर लावले जात आहेत आणि लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. माझा दावा नाही आहे की आम्ही सगळं करून टाकलं, 4 वर्षाचा काळ सगळं करण्याकरता पूर्ण नसतो, पण हा दावा जरूर आहे की 15-15 वर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्य केलं, ज्यांनी केवळ लोकांना या ठिकाणी आश्वासनं दिली आणि दरवेळेस तेच गाजर दाखवून मतं घेतली, ते जे करू शकले नाही ते 4 वर्षात करण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवलंय. आणि म्हणून मी आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलो आहे, आज ज्या प्रकारे देशामध्ये मोदी साहेबांचं राज्य आहे, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होतात, मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान असेल. काल परवा तर मोदीजींनी जाहीरनामा संकल्प पत्र जाहीर केलं आणि या संकल्प पत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर नेहमीच आमचे शेतकरी असं म्हणायचे, एक सरकारी बाबू हा 60 वर्षापर्यंत काम करतो, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पगार घेतो, 50-58व्या वर्षी तो रिटायर झाला की उर्वरित त्याचं जीवनभर त्याला पेन्शन मिळतं, पण शेतकऱ्याला पगार नाही, शेतकऱ्याला पेन्शन नाही, या शेतकऱ्याचं कोणी बघत नाही. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं, आता पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं देशामध्ये सत्ता आल्यानंतर कुठलाही शेतकरी 60 वर्षाचा झाला की त्याला पेन्शन देण्यात येईल, हा निर्णय मोदीजींनी घेतला, त्यामुळे आज आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या उतार वयामध्ये एक आधार देण्याचं काम झालं, शेतमजुराला पेन्शन देण्याचा निर्णय झाला, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना या ठिकाणी झाल्या. मी सगळ्या योजना घेऊन आपल्याला वेळ घेणार नाही, पण आज एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, कल्याणरावसारखे अनेक लोक या पक्षामध्ये येत आहेत कारण सगळ्यांना दिसत आहे इतर पक्षामध्ये आज कुठली नीती राहिली नाही, आज कुठले नियम राहिले नाही, आज कुठलं धोरण राहिलं नाही, आज परिस्थिती अशी आहे. काँग्रेस सारखा पक्ष, एवढा मोठा पक्ष, त्याचे नेते राहुल गांधी, त्या राहुल गांधींची तर अवस्था अशी आहे ते रोज काय बोलतात त्यांना देखील समजत नाही, म्हणजे त्यांच्या भाषणाची अवस्था तर अशी आहे. बंधू भगिनींना, आपण जर टीव्हीवर एखादं सिरियल बघितलं तर त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते आणि त्या सूचनेत लिहिलं असतं की या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, यातलं कथानक काल्पनिक आहे, याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध जुळला तर तो योगायोग संभवावा, हे निवळ मनोरंजनाकरता सिरियल आम्ही दाखवतोय. काही दिवसांनी राहुल गांधींचं भाषण असेल तर त्याच्या आधी टीव्हीवाले असंच दाखवतील, या भाषणातले सगळे मुद्दे काल्पनिक आहे, या भाषणामधलं सगळं कंटेंट काल्पनिक आहे, याचा कुठल्याही वास्तविकतेशी संबंध नाही आहे, संबंध आढळला तर तो योगायोग आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर भाषण ऐका, भाषणावर विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल, आम्ही जबाबदार असणार नाही, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो. ही अवस्था या ठिकाणी राहुल गांधींची आहे आणि दुसरीकडे पवार साहेबांची अवस्था तर अजूनच वेगळी आहे. आता मला सांगा, ती टीम काय मॅच खेळेल ज्याचा कॅप्टनच घरी गेला, ओपनिंग बॅट्समन म्हणून कॅप्टन उतरला आणि उतरल्यानंतर सांगितलं सेंचुरी मारतो, सेंचुरी मारतो, आणि 8व्या दिवशी सांगितलं मी रिटायर आहे, मी आता लढतच नाही. बंधू भगिनींनो, ही टीम आमच्याशी काय मुकाबला करणार आहे? या टीमचे दिवस गेले, आता या टीमचे दिवस आहे, आता राज्य ही टीम चालवणार आहे, ती टीम नाही, ती टीम संपलेली टीम आहे, आता देशात नाही राज्यात नाही, आता देशात आणि राज्यात ही टीम या ठिकाणी काम करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमचा आशीर्वाद हा या टीमच्या पाठीशी उभं करा. आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, आम्ही शब्दाचे पक्के लोक आहोत, आम्ही राजकारणी नाही आहोत, आम्ही केवळ राजकारण करून या ठिकाणी मोठे झालेले नाही आहोत, समाजाची सामान्य माणसाची सेवा केली म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि म्हणून हे जे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत, या प्रश्नाला निश्चितपणे या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय आणि या संपूर्ण प्रश्नांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं निराकरण केल्याशिवाय
आम्ही थांबणार नाही. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पाणी मागितलं त्यावेळेस त्यांना काय देण्याचं कबूल केलं, त्यावेळेस अजितदारांनी काय सांगितलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्या एका घटनेने या राज्याची दिशा बदलली आणि या राज्याची दिशा बदलण्याकरता जो कारणीभूत होते ते भैया देशमुख यांनी देखील जनहित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आज आपल्याला दिलाय आणि म्हणून भैया देशमुखांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि बंधू भगिनींनो आपला आशीर्वाद आम्हाला द्या, आपल्याकरता काम करू, आपल्या आशीर्वादाकरता काम करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.